नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कलिंदर। मित्रांनो, सध्याला महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडलेली असून या निवडणुकीला आणि या निवडणुकीमध्ये होणाऱ्या प्रकारांना मी कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आहे आणि ही कविता मी आज आपल्यासमोर सादर करू इच्छितो। कवितेचं शीर्षक आहे ग्रामपंचायत। हिरवळीची चादर पांघरून नटला होता एक गाव चांगला। हिरवळीची चादर पांघरून नटला होता एक गाव चांगला। मनी प्रेमाची उब साठवून बंधुत्व भावनेने होता रंगला। मनी प्रेमाची उब साठवून बंधुत्व भावनेने होता रंगला। एकमेका पायी लागी या वारकऱ्यांच्या गजरात गाव होता माझा सजला। एकमेका पायी लागी या वारकऱ्यांच्या गजरात गाव होता माझा सजला। लहानपण देगा देवा हा मंत्र त्याने होता अंगीकारलेला। लहानपण देगा देवा हा मंत्र त्याने होता अंगीकारलेला। शिवबा तुकोबांच्या विचाराने गाव होता नटलेला। शिवबा तुकोबांच्या विचाराने गाव होता नटलेला। भाऊ भाऊकी अन गाव गावकीत होता नात्यात झुंपलेला। शिवबा तुकोबांच्या विचाराने गाव होता नटलेला। भाऊ भाऊकी अन गाव गावकीत होता नात्यात झुंपलेला। आली ग्रामपंचायत। आली ग्रामपंचायत तिने विकासाचा मार्ग दिला। आली ग्रामपंचायत तिने विकासाचा मार्ग दिला पण तिला काय ठाऊक हिथं भलता झाला कुणाचा गड तर कुणाचा बाले किल्ला। आली ग्रामपंचायत तिनं विकासाचा मार्ग दिला पण तिला काय ठाऊक हिथं भलताच झाला कुणाचा गड तर कुणाचा बाले किल्ला। रामराम बोलणारा जीव घ्यायची भाषा बोलू लागला। रामराम बोलणारा जीव घ्यायची भाषा बोलू लागला। माणूस माणसाला जातीच्या तराजूत तोलू लागला। माणूस माणसाला जातीच्या तराजूत तोलू लागला। गाडगेबाबा तुकोबांच्या स्वप्नांना आज तडा बसला। गाडगेबाबा तुकोबांच्या स्वप्नांना आज तडा बसला। अज्ञानाच्या अंधारात दारूच्या ओलाव्यात गाव आज भिजत पडला। गाव आज भिजत पडला। विनंती करतो सर्वांना उत्तर द्या स्वतःला। विनंती करतो सर्वांना उत्तर द्या स्वतःला। आले किती खाल्ले किती हा हिशोब द्या जनतेला। आले किती खाल्ले किती हा हिशोब द्या जनतेला। होऊन पाईक सत्याचे आता जागा इमानाला। आता जागा इमानाला। धन्यवाद।